कोण दीपेश म्हात्रे? ज्यांनी टक्केवारी खाण्यात डबल PhD केले ते माझ्याबद्दल बोलणार, त्यांची लायकी आहे का? मागच्या सप्टेंबरमध्ये आमची दिशाची मीटिंग झाली होती. त्या दिशाच्या मीटिंगमध्ये केंद्रीय मंत्री आपले कपिलजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ती मीटिंग होती. तिच्यात मी प्रश्न विचारला होता की 2 वर्षे झाली मी याचा पाठपुरावा करतोय, अजून जागा आम्हाला दिल्या नाही आहेत. त्याच मीटिंगला त्यांनी आदेश दिले होते की या पुढच्या मीटिंगमध्ये हा विषय पण आला नाही पाहिजे, काय तो मार्गी लावा. आणि आता आमची 30 डिसेंबरला जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये त्या टाक्यांचा विषय मार्गी लागलेला आहे. आणि मी जो पाठपुरावा केला त्याच्या आधी त्याचा सगळं पत्रव्यवहार आहे. आणि मी कुठे बोललो कोणी अजून कोणी पाठपुरावा केला नाही आहे, यांना एवढं का लागतंय? आणि कोणीतरी आपले मालक ठाणेवरचे सांगतील आणि हे बोलतील, हे किती वेळा सहन करणार कोणी? शेवटी आम्हाला आमच्या सहनशक्तीला किंवा आमचं मॅच्युरिटी दाखवायला पण काही लिमिट असतो. मालक बनून फिरत आहे, बाउन्सर बनून फिरतात, याने आमच्यावर टीका करू नये, यांची ती लायकी पण नाही. बस एवढंच सांगितलं.